मानवाला आजपर्यंतची मजल गाठायला लाखो वर्षांचा काळ पार करावा लागला. मानव उत्क्रांती व त्याच्याही पूर्वीचं हे जग कसं होतं याचा सुंदर उलगडा करणारा एक प्रदर्शन सध्या नागपूरमध्ये सुरू आहे. विद्यार्थ्यांची ही गर्दी आहे नागपूरच्या एका प्रदर्शनातली. दगडात रूपांतर झालेली विविध जीवाश्म या ठिकाणी पाहण्याकरता ठेवण्यात आली आहेत. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेतर्फे हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. पृथ्वीच्या पोटात कुठं काय दडलंय याचा शोध ही संस्था घेते. सरकारच्या खनिज संशोधनात काम करणारी ही महत्त्वपूर्ण संस्था. या संस्थेत काम करणाऱ्या वैज्ञानिकांनी लावलेले अनेक महत्त्वपूर्ण शोध या प्रदर्शनात ठेवण्यात आले. मिशन मोड में काम करते हैं. मिशन 1, 2, 3, 4 ऐसा आहे. और तो मल्टी डिसिप्लिनरी है. जियोलॉजी मल्टी डिसिप्लिनरी पूरा अप्रोच हम लोग करते हैं, कोशिश करते हैं कि मिशन 1 में और मिशन 2, मिशन 3, मिशन 4 मिला के फाइनल हम लोग जो उद्देश्य है और मिनरल डिपॉजिट को निकालना है. मानव वंशाच्या प्रगतीच्या कालखंडात होमोसेपियन, जावा मॅन, पेकिंग मॅन, होमो इरेक्टस असे टप्पे आले. यापैकी होमो इरेक्टस हा मानवी उत्क्रांतीत महत्त्वाचा टप्पा मानला जातो. या कालखंडात मानव दोन पायांवर चालायला लागला. हा कालखंड सुमारे 5 लाख वर्षांपूर्वीचा. भारतीय भूविज्ञान संस्थेच्या वैज्ञानिकांना नर्मदेच्या तीरावर सापडलेली डोक्याची कवटी ही होमो इरेक्टस मानवाची. पूर्ण भारतीय उपमहाद्वीपात होमो इरेक्टस मानवाचे सापडलेले हे एकमेव अवशेष. याला नर्मदा मॅन असंही म्हटलं जातं. हा होमो इरेक्टस जो आहे तो 5 लाख वर्ष जुनं फॉसिल आहे आणि आपल्या इंडियामध्ये एकमेव डिस्कवरी आहे होमो इरेक्टसची. आणि हा जो आहे हा आपली 30 स्टेज दाखवतो ज्याच्यानंतर मानवाची उत्क्रांती झाली आणि मानव आता ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत आला. म्हणजे ऑलमोस्ट हा मानवाच्या स्टेजमध्ये आलेला होता. शिकार करत होता, भिंती चित्र काढत होता आणि डेव्हलप स्टेज होती. तर ही इंडियामध्ये एकमेव डिस्कवरी आहे. मानव या पृथ्वी तलावर येण्यापूर्वी अनेक जीव भूतलावर होते, त्यापैकीच एक म्हणजे डायनासॉर. गुजरातमध्ये GSI संशोधकांना एक महत्त्वपूर्ण माहिती हाती लागली आहे. ती म्हणजे डायनासोर यांच्यासोबतच त्यावेळी प्रचंड मोठ्या आकाराचे सापही पृथ्वी तलावर होते. प्रचंड मोठ्या आकाराचे हे साप त्या काळी डायनासोरची अंडी खात. त्याचे जीवाश्म गुजरातेत सापडलेत. काही कारणास्तव काही जिओलॉजिकल ॲक्टिव्हिटीमुळे अचानक ते डायनासोर ज्या अंड्यांना साप खात आहे आणि त्यावेळी समजा एखादी फ्लड किंवा काही टेक्टॉनिक ॲक्टिव्हिटी झाली आणि त्यामध्ये ते दाबल्या गेल्या आणि ती जी स्टेज आहे तशीची तशी प्रिझर्व्ह झाली. आणि हे लोक जेव्हा फील्डमध्ये संशोधन करत होते, उत्खनन करत होते, ते सॉफ्ट लॅमेटा फॉर्मेशन जे असतं क्ले असलेलं त्याच्यामध्ये ते प्रिझर्व्ह झाले, तसं तसं त्याला सापडलं. मी यांनी जे सॅम्पल्स ठेवले आहे रॉकचे असू द्या किंवा फॉसिल्सचे असू द्या, हे म्हणजे खूप रेअर आहे ॲक्च्युली. आणि असे एक्झिबिशन पाहायला नाही मिळत. तर स्पेशली जे नाही फक्त जिओलॉजीसाठी पण बाकी जे आहे ज्यांना म्हणजे काही जनरल नॉलेज घ्यायला आवडतं किंवा बाकी सगळे एक्झिबिशन्स पाहणं आवडतं त्यांच्यासाठी खूप छान आहे. आपल्याला शिकायला मिळतं की ॲक्च्युली ते लोकं राहत कसे होते, खात कसे होते आणि त्यांचे फॉसिल्स वगैरे पाहून पाहायला भेटतं की आपण आता किती, आपली साईज किती आणि त्यांची साईज तेव्हा किती होती. नवीन नवीन वस्तू शिकायला भेटतात. काही वस्तू आपल्याला ज्या नव्हत्या माहिती त्या पण माहिती पडतात. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेतर्फे दरवर्षी उत्खननाचे सुमारे 200 प्रकल्प राबवले जातात. खनिजांचा शोध घेताना अनेक महत्त्वपूर्ण संशोधन केले जातात. या संशोधनांचा जसा सरकारला फायदा होतो तसाच फायदा विज्ञान संशोधनासाठीही होतो. खास करून विदर्भ आणि मध्य भारतातल्या लाखो वर्षांपूर्वीचा इतिहास या प्रदर्शनाच्या माध्यमातून नागपूरकरांना अनुभवता येतोय. जितेंद्र शिंगाडे, झी मीडिया, नागपूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.